दोन दिवसापासून महाराष्ट्रातील बुद्धिस्ट भिक्षू असणारे भंते कशपली यांच्यावरती सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात टीकास्त्र सोडण्यात आलेलं आहे। भंते कशपली यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरती गणपती बाप्पा मोरया अशा प्रकारचा फोटो पोस्ट केला। यानंतर बुद्धिस्ट समाजातील काही तरुण मुलांनी भंते कशपली यांच्या आई आणि बहिणींची आठवण त्या कमेंट बॉक्समध्ये केलेली आपल्याला दिसली। या सर्व गोष्टीवरती भंते कशपली यांनी काल फेसबुक ऑनलाईन येऊन आपल्या समाजाची माफी देखील मागितलेली आहे। मात्र दुसरीकडे प्रश्न असा निर्माण झालेला आहे की भंते कशपली यांनी असा कोणता मोठा गुन्हा केला की त्यांना आपल्या समाजाशी माफी मागावी लागली। बुद्ध धम्माची मोठी शिकवण जर कोणती असेल तर दुसऱ्या धर्माचा आदर मान आणि सन्मान राखणे हीच खरी बुद्ध धम्माची शिकवण आहे। भंते कशपली यांचं वय साधारण 25 वर्ष देखील पूर्ण झालेलं नाही तरी देखील त्यांनी बुद्ध धम्म याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलेलं आहे। त्याचप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याशी एकरूप राहण्यासाठी त्यांनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचा प्रचार आणि प्रसार देखील त्यांनी महाराष्ट्रभर करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे। भंते कशपली सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असतात। दररोज ते कुठल्या ना कुठल्या आपला कार्याचा व्हिडिओ फेसबुकवरती पोस्ट करत असतात। याच भंते कशपली यांचे सर्व व्हिडिओ जर आपण पाहिले तर त्यांच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या समाजाकडे मला पैशाची मदत करा अशा प्रकारचं आव्हान किंवा विनंती त्यांनी कधीही आणि कुठल्याही व्हिडिओमध्ये केलेली नाही। भंते कशपली ज्या ज्या मार्गाने जातात त्या मार्गावरती अंध अपंग वयस्कर असा कोणताही व्यक्ती त्यांना भेटला तर त्या व्यक्तीला आपल्या हातातून जेवढी मदत होईल तेवढी मदत भंते कशपली हे करत असतात। भंते कशपली यांनी समाजाकडून एकही रुपया घेतलेला नाही। ते जेवढेही काही पैशाची मदत करतात ते आपल्या स्वखर्चाने आणि आपल्या खिशातून करतात। भंते कशपली हे ज्या प्रकारचं काम करत आहेत त्यांना सलाम करणं गरजेचं आहे। मात्र आपल्या समाजातील काही तालिबानी प्रवृत्तीचे लोक निर्माण झालेले आहेत की जे अशा भंते कशपलीवरती टीकास्त्र सोडत आहेत। भंते कशपली यांच्या आई आणि बहिणीवरती टीका करण्याच्या अगोदर आपल्या बुद्ध धम्माची आठवण देखील त्या तरुणांना होणे गरजेचं आहे। समाजामध्ये 1 रुपया दान करण्याची हिंमत याच काही तरुण पिढीला नसते। मात्र जो कोणी समाजासाठी पक्षासाठी कार्य करण्यासाठी पुढे येतो त्याचं नाव बनत आहे हे लक्षात आल्याच्या नंतर याच भंते कशपली यांचं नाव कशाप्रकारे खराब करता येईल यामागची ही राजकीय खेळी दिसत आहे। भंते कशपली यांनी आजपर्यंत नांदेड औरंगाबाद आणि नागपूरपर्यंत मजल मारलेली आहे तो म्हणजे आंबेडकरी परिवाराशी एकनिष्ठ असण्याचा आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी। भंते कशपली आपल्या स्वतःच्या खिशातून सध्याला एक मूवी देखील तयार करत आहेत। यामध्ये आपला बुद्ध आणि त्याचा धम्म कशा प्रकारे आहेत ते सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत। भंते कशपली यांनी सोशल मीडियावरती जेवढे काही व्हिडिओ बनवलेले आहेत त्या सर्व व्हिडिओचे जर तुम्ही अभ्यास केला ते सर्व व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर त्याच्यामधून भंते कशपली हे दररोज आपला बुद्ध आणि त्यांचा धम्म कसा आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात। भंते कशपली ज्या प्रकारचं कार्य करत आहेत त्यामुळे त्यांच्यावरती टीकास्त्र सोडणाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या अंतर्भिमुख आपण काय आहोत हे पाहणं देखील गरजेचं आहे।